पुण्यापाठोपाठ आता बारामतीसह दौंड इंदापूर तालुक्यामध्ये देखील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने हेल्मेटचा वापर न करणाऱ्या आणि सीटबेल्ट न वापरता चारचाकी वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईमध्ये वाहन चालकांचा वाहन परवाना देखील जप्त करण्यात येईल. बारामतीमध्ये या कारवाईत वाहन चालकांचा वाहन परवाना देखील जप्त करण्यात येणार आहे. दोषी वाहन चालकांना बारामतीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 2 तासाच्या समुपदेशनासाठी हजर राहावे लागणार आहे. अन्यथा वाहन चालकांविरोधात चालवण्यात येणारा खटला निकालात न काढण्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं देण्यात आलाय. हेल्मेट सक्तीचे महिला नागरिकांकडून स्वागत करण्यात आलं आहे आणि बारामतीच्या नागरिकांनी देखील आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरावे असे आवाहन अनिता कदम यांनी केलं आहे. पुण्यापाठोपाठ आता बारामतीत देखील हेल्मेट सक्ती होणार आहे. याचे अंमलबजावणी गुरुवारपासून होणार आहे. हे हेल्मेट सक्ती योग्य की अयोग्य हे जाणून घेण्यासाठी आपल्या बारामतीतल्या काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर काही महिला आहेत, आपण त्यांना विचारूया. गुरुवारपासून बारामतीमध्ये देखील आता हेल्मेट सक्ती होणार आहे. काय तुमचं योग्य की अयोग्य आहे? हा निर्णय अगदी योग्य आहे. याआधी देखील मी हेल्मेट कंटिन्यू यूज करत आहे आणि मी या निर्णयाचं स्वागत करते. आपल्या बारामतीमध्ये एवढा चांगलं योजना राबवली जाते आणि माझं असं म्हणणं आहे की बारामतीमधील सर्व नागरिकांनी याचं स्वागत करावं आणि अंमलबजावणी देखील करावी. कारण हेल्मेट एवढं गरजेचं आहे की कुटुंबामधील एखादा व्यक्ती जरी गेलं, कोणी असो, प्रमुख असो किंवा दुसरं कोणी असो, जर गेलं तर त्या कुटुंबावरती खूप मोठं संकट येऊ शकतं. तर हेल्मेट वापरल्याने यापासून आपल्याला सुरक्षितता मिळते. महाराष्ट्रामध्ये पुण्यापाठोपाठ बारामतीमध्ये हेल्मेट सक्तीचा कायदा गुरुवारपासून चालू होतोय. एकीकडे बारामतीमध्ये हेल्मेट सक्तीचा कायदा होत असताना खऱ्या अर्थाने बारामतीचा नागरिक म्हणून मी त्याचं स्वागतच करतो. परंतु बारामतीमध्ये हेल्मेट सक्ती करत असताना मी बारामती प्रादेशिक परिवहन महामंडळ याला मी विनंती करणार आहे की परिवहन महामंडळाला विनंती करणार आहे की हेल्मेट सक्तीचा कायदा करत असताना काही ठिकाणी सवलतीची गरज आहे. लाँग रूटसाठी हेल्मेट सक्ती असणं गरजेचं आहे. परंतु बारामतीतल्या शहरातल्या शहरात फिरत असताना हेल्मेट सक्तीच्या माध्यमातून जे पोलिसांच्या माध्यमातून जो त्रास नागरिकांना होणार आहे ते खऱ्या अर्थाने अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. कारण हेल्मेट सक्ती होत असताना नागरिकांना सवलतीचीसुद्धा गरज आहे. त्यामुळे मी एकच विनंती करेल की हेल्मेट सक्ती गरजेचीच आहे आणि बारामती शहरात फिरत असताना त्याची सवलतीचीसुद्धा गरज